आदिवासी वाडीतील युवा वर्ग उन्नतीच्या दिशेने होणाऱ्या प्रवाहधारेपासून दुर्लक्षित राहिल्याने त्यांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी किंबहुना भावी पिढीचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने लायन्स क्लबने ऑक्टोबर सर्व्हिस वीक या माध्यमातून दिनांक 2 ते 9 ऑक्टोबर 2021 या कालावधीत आदिवासी वाडी दत्तक योजना राबविली आहे. आदिवासी वाडी दत्तक योजनेत चेंबूर, वाशी, शहापूर, पेण आणि खोपोली लायन्स क्लबचा समावेश असून त्यांनी जांभरुंग, अतकरगाव, होनाड, शहापूर आणि सावरसई या आदिवासी वाड्यांना दत्तक घेतले आहे. लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या डॉक्टर नरहरी किसन धोटे सभागृहात दत्तक घेतलेल्या आदिवासी वाड्यातील युवकांसाठी उद्योग, व्यवसाय, नोकरी आणि शैक्षणिक मार्गदर्शन करण्यासाठी दिनांक 3 ऑक्टोबर रोजी अभ्यास शिबिराचे आयोजन केले होते. महाराष्ट्रातील मान्यवर अशा विचारवंत अभ्यासक विभूतींनी यावेळी युवकांना मार्गदर्शन केले. या अभ्यास वर्गातील युवकांना परिस्थितीनुरूप सर्वतोपरी सहकार्य करण्याचा मानस लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे अध्यक्ष महेश राठी यांनी बोलून दाखवला. महिन्यापासून एक व्हिलेज अडॉप्शन म्हणून सुरू केलेलं आहे. आपल्या तालुक्यातील आपण 3 आदिवासी वाड्या अडॉप्शनमध्ये घेतलेल्या आहेत आणि अशा संपूर्ण मुंबई रिजनमध्ये आपण 8 आदिवासी वाडी घेतलेली आहेत लायन्स क्लब ऑफ पूर्ण मुंबई एरियाने. तर त्यातील आपल्या एरियामध्ये जांभरुकवाडी आहे, अतकरगाव, होनाड आहे. आज आपण इथे तेथील वेगवेगळ्या वाडींमधील मुलांना ज्यांचं वय 16 ते 25 आहे त्यांना इथे घेऊन आलेलो आहोत आणि त्यांना कॅरियर गायडन्स, पुढे इंटरव्ह्यूजसाठी जाताना कसं जायचं आहे, एखादा त्यांना निवड कुठल्या क्षेत्राची निवड करायची आहे, शिक्षणातील जर जायचं आहे तर पुढं कुठलं शिक्षण घ्यायचं आहे ह्याच्याबद्दल ट्रेनिंग देण्यासाठी मुंबई रोजगारचे माणसं आलेली आहेत. तसेच अभ्यास वर्ग म्हणून आहे, त्यांची माणसं ट्रेनर्स आलेले आहेत, एक्सपर्ट ट्रेनर्स येऊन त्यांना पूर्ण माहिती देऊन असा विचार आहे की भविष्यामध्ये ह्या आदिवासी मुलांना आपण कुठेतरी एक वेगळं प्लॅटफॉर्म द्यावं आणि त्यांचं राहणीमान आपण उंचवावं.